नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या घराला कोणाची नजर दृष्ट लागू नये यासाठी दाराला बांधा ही एक वस्तू मित्रांनो आपल्या घरावर किंवा आपल्या परिवारावर जेव्हा कोणाची दृष्ट पडते कोणाची नजर लागते तेव्हा आपल्या घरावर आपल्या परिवारावर अडचणी निर्माण होतात संकट येतात दुःख येतात समस्या वाढू लागतात आणि हे कोणालाही समजत नाही की हे का होतंय कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं पैसा खर्च होणे कोणी सतत आजारी पडत राहणे घरात वादविवाद होत राहणे काही ना काही दुःखद घटना घडणे काही समस्या अडचणी निर् निर्माण होणे अशा घटना घडत असतात पण आपल्याला कळत नाही की हे का होतं आहे तर या सगळ्या घटना आणि नजरदोष किंवा दृष्ट लागणे यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तुमच्या दाराला तुम्ही ही एक वस्तू बांधून ठेवा याने जी ही नजरदृष्ट तुमच्या घराला लागली असेल ती त्याच वेळेस नष्ट होईल आणि यापुढे कधीही तुमच्या घराला नजर किंवा कोणाची दृष्ट लागणार नाही मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट आणायची आहे आणि ती आपल्या घराला दाराला बांधायची आहे आता ही गोष्ट कोणती ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे पूजेची सुपारी आता ही पूजेची सुपारी तुम्हाला दुकानातून किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून आणायची नाही किंवा घरात कोरी सुपारी म्हणजे न वापरलेली सुपारी असेल तीसुद्धा घ्यायची नाही तुम्हाला पूजेची सुपारी पूजेतली सुपारी घ्यायची आहे म्हणजे ते कसं तर बघा जेव्हा आपण कोणता घरात विधी करतो पूजा करतो जसं दिवाळीची पूजा झाली कोजागिरीची पूर् कोजागिरीची पूजा झाली किंवा अन्य कोणती पूजा आपल्या घरात होते कधी ना कधी कदि होतच असेल तर आपण पूजेमध्ये जी सुपारी ठेवतो कोणत्याही पूजेत कोणतीही पूजा छोटी असू द्या मोठी असू द्या कोणतीही पूजा तर त्यावेळेस पूजा झाल्यानंतर त्या सुपाऱ्या आपण काय करतो एक तर ब्राह्मणाला देतो किंवा एकतर पाण्यात विसर्जन करतो परंतु ती पूजलेली सुपारी असते ना ती आपल्याला एक सुपारी बाजूला काढून ठेवायची आहे आणि ती सुपारी आपल्याला सफेद कापड घ्यायचा एक छोटासा सफेद कापड घ्यायचा किंवा हात रुमाल घ्यायचा कोरा घ्यायचा नवीन आणायचा त्यामध्ये ती सुपारी थोडेसे चिमुटभर तांदूळ हळदी कुंकू असं बांधून आपल्या घराच्या मुख्य दाराला बाहेरच्या बाजूने बांधायचं मग ते कुठेही बांधा तुम्ही वर बांधा उजव्या बाजूला डाव्या बाजूला कुठेही बांधा काही फरक पडत नाही फक्त बाहेरून बांधा मधून नाही बाहेरून बांधा कुठेही बांधा तुम्ही मधोमध बांधलं वर बांधले तरी चालेल पण बाहेरून बांधा आणि पूजेचीच सुपारी तुम्हाला घ्यायची आहे पूजलेली सुपारी स्वतःहून पूजायची नाही ना तर तुम्हाला असं वाटेल की मी एक पूजेची सुपारी आणतो हळदी कुंकू अक्षर टाकून त्याची पूजा करतो असं नाही ती विधिमंत्रित झालेली पाहिजे कोणतीतरी विधी मध्ये ठेवलेली सुपारी पाहिजे मग ती सत्यनारायणची असेल कोजागिरीची असेल किंवा दिवाळीची पूजेची असेल किंवा लग्नातली असेल तरी चालेल पण एक तुम्हाला तशी पूजलेली सुपारी घ्यायची मग ती कोणत्याही पूजेची शुभ पूजेची शुभ दुःखद घटना जेव्हा घडते तेव्हा सुद्धा पूजाचे सुपाऱ्या पूजल्या जातात पण त्या सुपाऱ्या नाही शुभ घटना जेव्हा घडतात लग्न समारंभ कोजागिरी पौर्णिमा दिवाळी का असं काहीतरी असतं त्यावेळेस ती सुपारी पूजली जाते ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सफेद कापडात बांधून घराच्या बाहेर मुख्य बाहेरून तिला बांधायची आहे तर नक्की तुम्ही ही सुपारी घराच्या मुख्य दाराला बांधा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद